नमस्कार मी उत्तम राव प्रणाम नेरकर या श्री छत्रपती जोगी महादेव मंदिर या मंदिराचा सेवेकरी या मंदिराचा इतिहास फार पुरातन आहे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरादी भावंड चांगदेवाला भेटण्यासाठी या मार्गाने जात असताना या छोट्या नदी किनारी संत मुक्ताईच्या हस्ते या पंचमुखी शिवलिंगाची स्थापना केली. आज त्याला 750 वर्ष झाले. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तो नवसाला पावणारा आणि आपली इच्छित कामना पूर्ण करणारा असं अनेक भाविकांच्या हजारो भाविकांना अनुभव आलेले आहेत. सन 1970 या मेरुण गावावर वीज पडत होती. ती वीज भगवंतानं या आपल्या शिरावर घेतली. तो प्रसंग आजही डोळ्यासमोर येतो. त्यानंतर 1970 सुद्धा वीज पडली आणि त्या 1976 साली पुन्हा एकदा वीज या ठिकाणी चौकात पडत होती. ती भगवंताला या खेचून मंदिराला प्रदक्षिणा मारली आणि ती गुप्त झाली. त्याचे शेकडो लोक म्हणजे साक्षी आहेत. या मंदिराची सेवा करण्यासाठी सन 1999 श्री पंचमुखी महादेव सेवा समिती स्थापन झाली आणि त्यानंतर मंदिराचा विकास हळूहळू होत गेला. मंदिरातील गाभाऱ्यातील श्री पंचमुखी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी महाशिवरात्रीला भरपूर असते आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो प्रादुर्भाव आज आहे त्या दृष्टीने आम्ही फक्त 5 लोकांना मध्ये सोडतो आणि सोशल डिस्टन्सिंग हे अंतरांतरावर लोकांना उभे करून क्रमाक्रमानं आतमध्ये सोडलं जातं दर्शनासाठी. अशा तऱ्हेनं दर्शनाची ही जी राग बरी मोठी होऊन जाते कारण हा कोरोनाचा प्रादुर्भाव प्रत्येकाला होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो.